नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी इतिहास त्यातला दुसरा चॅप्टर बघणार आहोत. त्याचं नाव आहे विज्ञान आणि मानवी जीवन. चला तर मग सुरू करूयात. भटके जीवन जगणारा अश्मयुगीन मानव आणि अवकाशात झेप घेणारा आजचा विज्ञान युगातील मानव यांच्या जीवनात फार मोठा फरक पडला आहे. सुरुवातीच्या हजारो वर्षांच्या काळात माणसाने काही महत्त्वाचे शोध लावले. हत्यारे बनवणे, अग्नी निर्माण करणे, चाकाचा उपयोग, शेती करण्याचे ज्ञान इत्यादींचा त्यात समावेश होता. या प्रकारच्या ज्ञानामुळे माणसाचे दैनंदिन जीवन काहीसे सुखी बनले व स्थिर झाले. अलीकडच्या काळात विशेषतः 16व्या शतकापासूनच्या पुढील 4 शतकात शरीरशास्त्र, खगोलशास्त्र, पदार्थ विज्ञान अशा विज्ञानाच्या विविध शाखात अनेक शोध लागले. या शोधांचा माणसाच्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष उपयोग व्हावा यासाठी यंत्रे व उपकरणे यांचे शोध लावण्यात आले. त्यामुळे माणसाचे जीवन अधिक सुखी झाले. 20व्या शतकात तर एकामागोमाग एक क्रांतिकारक शोध लागले. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. त्यामुळे माणूस अवकाशातूनही प्रवास करू लागला. प्रवासाचा वेगही वाढला. अतिवेगाने जाणारी विमाने माणसाने बनवली आहेत. विमान विद्येतील प्रगतीमुळे आज जगातील देश परस्परांशी हवाई मार्गाने जोडले गेले आहेत. चांगल्याबरोबर वाईट कामासाठीही माणसाने या शोधाचा उपयोग करून घेतला. दुसऱ्या महा युद्धात शत्रूवर बॉम्ब फेकण्यासाठी विमानांचा प्रथमच मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेला. त्यामुळे या युद्धात मोठ्या प्रमाणावर जीवित व संपत्तीचा नाश झाला. दुसरा पॉइंट आहे त्यातला अणुशक्ती. अणुशक्तीचा शोध लागल्यामुळे वीज निर्मिती करणे शक्य झाले आहे. रोगनिदान, रोगोपचार, शेती संशोधन अशा विविध क्षेत्रातही आज अणुशक्तीचा वापर केला जात आहे. परंतु अणुशक्तीचा विध्वंसक वापरही केला गेला. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपानविरुद्ध अणुबॉम्ब वापरले. त्यात हजारो लोक मृत्यू पावले आणि काही कायमचे जायबंदी झाले. त्यातला पुढचा पॉइंट आहे अवकाश संशोधन. याच्यामध्ये बघा अणुशक्ती जी आहे विज्ञान आणि मानवी जीवनातला हा पहिलाच पॉइंट आहे. चुकून म्हटलं ते दुसरा पॉइंट नाही आहे, तो पहिलाच पॉइंट आहे. दुसरा पॉइंट आहे अवकाश संशोधन. अग्निबाणांचा म्हणजेच काय तर रॉकेट्स शोध लागल्यामुळं अवकाश संशोधनाच्या कार्याला प्रोत्साहन मिळाले. अग्निबाणांच्या सहाय्याने कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवणे शक्य झाले. उपग्रहांच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणे, पृथ्वीवरील वनक्षेत्राचे मापन करणे, नैसर्गिक संकटाची आगाऊ सूचना देणे, जगभरातील देशांमध्ये परस्परात दूरध्वनी व दूरदर्शन संपर्क प्रस्थापित करणे इत्यादी प्रकारच्या सुविधा आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. अग्निबाणातून अवकाशात पाठवलेल्या कृत्रिम उपग्रहामुळे व अवकाशयानामुळे ग्रह व उपग्रहाचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. तर बघा उपग्रहांच्या मदतीनं काय काय करता येतं आपल्याला, तर हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणे, पृथ्वीवरील वनक्षेत्राचे मापन करणे, तसंच नैसर्गिक संकटाची आगाऊ सूचना देणे, जगभरातील देशामध्ये परस्परात दूरध्वनी व दूरदर्शन संपर्क प्रस्थापित करणे या प्रकारच्या सुविधा आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. तर हे कशातून करता येतं, अग्निबाणातून उपग्रह आपल्याला अवकाशात सोडता येतात. ठीक आहे, अवकाश संशोधन झालं हे. त्याच्यात नंतर पुढचा पॉइंट आहे त्यातला माहिती तंत्रज्ञान. संगणकाचा शोध हा 20व्या शतकातील एक महान शोध आहे. मानवी जीवनात त्यामुळे क्रांती घडून आली. वैद्यकीय निदान करणे, कार्यालयातील कामे अचूक व कार्यक्षमतेने करणे, शास्त्रीय संशोधन करणे, प्रवासी तिकिटांचे आरक्षण करणे, सरकारी व अन्य दस्तऐवज जपून ठेवणे, कारखान्यातील उत्पादन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे अशा प्रकारची कामे करणे संगणक तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. अलीकडे विकसित झालेल्या इंटरनेटच्या तंत्रज्ञानामुळे माहितीची देवाणघेवाण करणे अत्यंत सोयीचे झाले आहे. विविध विषयांशी संबंधित संकेतस्थळे म्हणजेच काय तर वेबसाईट्स संगणकावर उपलब्ध झाल्याने विविध विषयांची अद्ययावत माहिती मिळवणे शक्य झाले आहे. इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या विषयाची माहिती हवी असेल तर संगणकावर योग्य त्या संकेतस्थळाला भेट देऊन ती माहिती मिळवता येते. वर वर्णन केलेल्या शोधांखेरीज क्ष किरण तंत्रज्ञान, यंत्रमानव, ट्रॅक्टरसारखे अवजड वाहने, जनुकीय संशोधन, उत्तमोत्तम शेतकी बियाणांचा विकास, अत्याधुनिक दूरध्वनी व भ्रमणध्वनी म्हणजेच काय मोबाईल तंत्रज्ञान अशा अनेक प्रकारचे शोध लागण्याने माणसाला प्रगतीचे व विकासाचे मार्ग खुले झाले आहेत. या सर्व सुविधांचा डोळसपणे व संयमाने वापर करायला हवा, अन्यथा आपल्यासमोर अनेक समस्या उभ्या राहू शकतात. प्रदूषण, हिंसाचार व दहशतवाद, गुन्हेगारीची वाढ, मानवी हक्कांचे उल्लंघन या त्यापैकी काही समस्या आहेत. ठीक आहे, हे झालं माहिती तंत्रज्ञान.
त्याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञानामुळं आपल्याला खूप काही सुविधा प्राप्त झाल्यात. बघा तर काय काय प्राप्त झालं आपल्याला, वैद्यकीय निदान करणे, कार्यालयातील कामे अचूक व कार्यक्षमतेने करणे, शास्त्रीय संशोधन करणे, प्रवासी तिकिटांचे आरक्षण करणे, सरकारी व अन्य दस्तऐवज जपून ठेवणे, कारखान्यातील उत्पादन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे, ही कामे आपल्याला संगणकामुळं कम्प्युटरमुळं सोप्यात सोपी झाली आहेत. तर आणि त्याच्यानंतर इंटरनेटसुद्धा आलं, त्याच्यामुळं तर मग माहितीची देवाणघेवाण करायचं अत्यंत सोयीचं झालं आहे. जसं की आपण आज करतो आहे, त्याचा प्रत्येकजण वापर करतो आहे, मोबाईल प्रत्येकाकडं आहे.